दिल्लीमध जंतरमंतर इथं मैदानावर कुस्तीपटूंचं आंदोलन सुरूच आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण देखील कुस्तीपटूंनी हे आंदोलन सुरूच ठेवलं असून सुरुवातीला कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान नाकारणाऱ्या या आंदोलनात आता मात्र अनेक राजकीय पक्षांचे नेते दिसत आहेत आता काही खाप पंचायती आणि काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात हजेरी लावू लागले आहेत मात्र कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी काटेकोर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे आंदोलनस्थळी पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे आंदोलनकर्त्या खेळाडूंनी खेळांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून परिणामी जागतिक कुस्ती स्पर्धेचं आयोजन आता दिल्लीऐवजी कझाकिस्तानमध्ये करणं भाग पडलं खेळाडूंच्या मागण्या वेळोवेळी पूर्ण होऊनही आंदोलन सुरूच असून आता खेळाडूंच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत